आज आपण इयत्ता 8वीचा तिसरा धडा घातांक व घनमूळ हा बघणार आहोत आणि त्याच्यानंतर सराव संच 3.1 बघूयात. आधी बघा घातांक आणि घनमूळ मधील घातांकाचे नियम कोणकोणते ते बघूया. बघा घातांकाचे नियम, घातांकाचा पहिला नियम आहे एचा एम वा गुणिले एचा एन वा घात असेल तर एचा यम अधिक एन, म्हणजे जर पाया समान असेल आणि घात वेगवेगळे असतील आणि त्यांच्यामध्ये गुणाकार असेल तर वरच्या घातांची काय होते बेरीज. त्याचप्रमाणे दुसरा नियम आहे एचा एम वा घात भागिले एचा एन वा घात बरोबर, जर पाया समान असेल आणि घात वेगवेगळे असेल तर दोन्ही घातांची काय होते वजा की, म्हणजे एचा एम वजा एन. इथं बघा ए गुणिले बी चा यम वा घात पाया वेगवेगळा आहे, मग जो तो यम आहे तो प्रत्येक पदाला द्यायचा, म्हणजे एचा यम वा गुणिले बीचा यम वा घात. एचा शून्यावा घात बरोबर एक, म्हणजे कुठल्याही संख्येचा शून्यावा घात असेल तर उत्तर किती येणार आहे आपलं एक. एचा वजा यम वा घात असेल तर एक छेद एचा कितवा घात होतो यम वा घात. एचा यम कंसाचा यन वा घात, मग यम आणि यन मध्ये काय होणार गुणाकार, म्हणजेच एचा यम गुणिले यन. ए छेद बीचा यम वा घात वरील प्रमाणेच एला यम वा घात देऊन टाकायचा, त्याचप्रमाणे बीचा सुद्धा यम वा घात. ए छेद बीचा वजा यम वा घात, इथं वजा आहे त्यामुळे इकडचं जर आपण अंक आपण उलट लिहिला तर तो धन होतो, म्हणजेच बी छेद एचा कितवा घात यम वा घात. चला आता आपण सराव संच 1.3 बघूयात. सराव संच 1.3 बघा पहिला प्रश्न आहे घातांक वापरून पुढील संख्या लिहा. पहिले आहे 13 चे 5वे मूळ, मग 13 कंसात 1/5 म्हणजेच 13 चे कितवे मूळ होतं 5वे मूळ. मग आता 9 चे कितवे मूळ आहे 6 9 चा 1/6 156 चे वर्गमूळ, वर्गमूळ म्हणजे दुसरा घात असतो 256 कंसाचा 1/2 17 चे घनमूळ म्हणजे 17 चा 1/3 100 चे 8वे मूळ 100 चे 1/8 हा लक्षात. आता पुढचं आहे 30 चे 7वे मूळ म्हणजे 30 कंसात 1/6 आता प्रश्न दुसरा आपला खालील घातांकिक संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहेत ते लिहा. म्हणजे आपण वरील कसं म्हणजे जे घातांक दिले होते ते संख्येत लिहिलं, आता आपल्याला तेच इथं खालच्या प्रश्नामध्ये काय करायचं आहे वाक्यात लिहायचं आहे. म्हणजेच कसं येणार आपलं इथं 81 चे कितवे मूळ येणार आहे 4थे मूळ, 81 चे 4थे मूळ. आपला दुसरा प्रश्न आहे 49 चे 1/2 1/2 म्हणजे ते वर्गमूळ असतं, मग 49 चे वर्गमूळ. पुढचं 15 चा 1/5 मग 15 चा 5वे मूळ, मग 512 चा 1/9 मग 512 चे 9वे मूळ. पुढचं आहे 100 चा 1/19 मग 100 चे कितवे मूळ होणार 100 चे 19वे मूळ. आणि पुढचं आहे 6 चा 1/7 म्हणजे 6चे कितवे मूळ 6चे 7वे मूळ. बघा आज आपण सराव संच 3.1 बघितला आहे. अशाच प्रकारे आपण घातांकाचे सर्व सराव संच सोडवू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.